विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलाय. प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. त्यातच विजयाचा आत्मविश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंतच्या प्रचारात 4 जणांना मंत्री करणार अशी घोषणाही केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या नावांची घोषणा केली आहे त्यात कर्जत जामखेडमधून राम शिंदे, माणखटावमधून जयकुमार गोरे, पुसदमधून निलय नाईक आणि चांदवड येथील राहुल आहेर यांचा समावेश आहे. या सर्व लढती भाजपासाठी प्रतिष्ठेच्या आहेत. कर्जत जामखेडमधून राम शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून रोहित पवार उभे असून या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. तर विदर्भातल्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या जागेवर नाईक विरुद्ध नाईक अशी लढत होते. पुसदमध्ये विद्यमान आमदार मनोहर नाईक यांचा मुलगा इंद्रनील नाईक यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलंय. तर भाजपने त्यांचेच नातेवाईक निलय नाईक यांना मैदानात उतरवलंय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज किमान 3 ते 4 सभा घेऊन विरोधकांवर हल्लाबोल करतात. मतदानाला काही दिवसच राहिलेत. 21 ऑक्टोबरला राज्यातल्या 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 24 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. त्यानंतर ज्या पक्षाला बहुमत मिळेल तो पक्ष सरकार स्थापन करणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केलाय. सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री आपला शब्द पाळतात का याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.